For latest news, programs and updates, subscribe to BR News channel and press the bell icon for notification. EBC सवलत न देणाऱ्या कॉलेजवर कारवाई करावी अशा मागणीसाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बैठक घेण्यात आली. ईबीसी अंतर्गत विद्यार्थ्यांना सवलत न देणाऱ्या कॉलेजांवर कारवाई करावी अशी मागणी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. या मागणी संदर्भात अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये पुराव्यासह कॉलेजच्या मनमानी कारभाराबाबत माहिती दिली. या बैठकी संदर्भात सकल मराठा समाजाचे सुहास कदम तसंच मराठा क्रांती मोर्चाचे लहू गायकवाड यांनी अधिक माहिती दिली. आज या ठिकाणी सकल मराठा आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शिष्टमंडळाच्या वतीने माननीय अप्पर जिल्हाधिकारी चंद्रकांत रामचंद्र शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली. त्या ठिकाणी सोलापूर विद्यापीठाचे सगळे प्रशासन अधिकारी, शिक्षण अधिकारी, समाज कल्याण अधिकारी आणि कॉलेजमधील काही शिष्टमंडळ ह्या ठिकाणी बैठक संपन्न झाली. त्या ठिकाणी जवळजवळ सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जवळजवळ 3 ते 4 बैठका झाल्या. लवकरात लवकर 50% फी परत देण्यासाठी माननीय अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे साहेबांनी ह्या सगळ्यांना खडे बोल सुनावलेले आहेत. येत्या सोमवारपर्यंत ज्या ज्या कॉलेजनी ज्या विद्यार्थ्यांची 100% फी आकारली गेलेली आहे त्यांची फी 50% परत मिळालेली नाही त्या विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम माननीय अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे साहेबांनी दिलेला आहे. आज फी संदर्भात माननीय उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक जी झाली अत्यंत चांगल्या पद्धतीने झाली. त्यांनी जर फी आठवड्याच्या आत जी संस्था माघारी करणार नाही त्यांच्यावर कारवाईचे आदेश घेण्याचे त्यांनी शब्द दिलेले आहे. जी कॉलेज जाणून बुजून जर देत नसेल तर पुढच्या आठवड्यात आमच्या भाषेत सांगू. या बैठकीत सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, विनोद भोसले, भाऊसाहेब रोडगे, रवी मोहिते, गणेश डोंगरे तसंच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक श्रीकांत घाडगे, महेश धाराशिवकर, योगेश पवार, राम जाधव आदींची उपस्थिती होती.